सोशल मीडिया पर नुपुर शर्मा के विवादित स्पीकर का समर्थन करने पर उदयपुर से कन्हैया लाल और अमरावती से उमेश कोहले की बेरहमी से हत्या कर दी गई है। वहीं नागपुर के भी एक युवक ने नुपुर शर्मा के वक्तव्य का समर्थन किया था। इस पर युवक को भी कुछ आरोपी ने जान से मारने की धमकी दी थी। इतना ही नहीं, कुछ लोग उसे ढूंढते हुए उसके घर तक पहुंच गए थे। उस समय पुलिस ने मामले को गंभीरता से नहीं लिया, इसलिए युवक को अपने परिवार के साथ घर छोड़कर अज्ञात स्थान पर रहना पड़ा। घटना करीब 2 हफ्ते पहले की है। एक्चुअली जूनी मैटर आए कई 2 आठवड्या पूर्वी चे सुमारा से एका व्यक्ति ने कई आक्षेपारे पोस्ट केला होता आणि त्याच्यामुळे कई दुसरे समाजाचे लोकांसोबत वाद झाला होता। ते पुलिसला कळल्याबरोबरच पुलिसांनी त्यावर कारवाई केली होती। दोन्ही पार्टीला बोलून पुलिस स्टेशनला आवश्यक जे कायदेशीर कारवाई आहे ते करण्यात आली होती आणि पुलिस बंदोबस्त पण आवश्यक तो प्रमाणे लावण्यात आला होता। फॅमिलीला पण पूर्णपणे आश्वासन आणि कॉन्फिडन्स देण्यात आला होता की पुलिस कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू देणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून परिवारचे पण समाधान होती। आता काही बातमी तशी आलेली आहे की त्यांना सोडून जावा लागलेली आहे, तशी फॅमिलीबद्दल फॅमिलीला कोणत्याही प्रकारचे आक्षेप तशी नाही आहे, परंतु ते स्वतःचे काही कारणाने ते मुलांना बाहेर पाठवले असतील त्याबद्दल मला नक्की टिप्पणी करता येणार नाही। परंतु या ही गोष्टी ज्यावेळी निर्देशनास आली होती त्याचवेळी पोलिसांनी तात्काळ दखल देऊन त्यामध्ये वेगवेगळे पोलीस स्टेशन, 2 वेगळे झोन्सचे पण 2 पार्टीज होते, सगळ्यांवर आवश्यक कारवाई करण्यात आली होती आणि म्हणून कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडला नाही। सर, फॅमिलीला सुरक्षा वाटावी म्हणून आता काही पुन्हा जर त्यांची इच्छा असेल, मागणी असेल तर काही तिथे ऑलरेडी त्यांचे परिसरात फिक्स पॉईंट्स वगैरे लावण्यात आलेली आहे आणि आमचे अधिकारी त्यांचे कुटुंबियांचे संपर्कात आहे, त्यांना कोणत्याही प्रकारची भीती मध्ये राहण्याचे कारण नाही आहे। तरी पण आवश्यक तो प्रमाणे गरज पडल्यास आम्ही बंदोबस्त वाढवू।